नमस्कार मंडळी, आज आपण लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये जाणार आहोत. हे म्युझियम झोन 1 मध्ये आहे आणि इथे जाण्यासाठी सगळ्यात जवळचे स्टेशन आहे हॉलबॉर्न. स्टेशनवरून ब्रिटिश म्युझियम हे पायी 10 मिनिटाचे अंतर आहे. या म्युझियमला एंट्री फी नाही आहे आणि हे म्युझियम 7 दिवस ओपन असते, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आपण आता पोहोचलो आहोत म्युझियमला, चला तर मग आज जाऊया. म्युझियमच्या मध्यभागी आहे हे ग्रेट कोर्ट, जे 2 एकर जागेत उभा आहे. हे पूर्णपणे ग्लास रूफने कवर्ड आहे, ज्यामुळे इथे सूर्यप्रकाश भरपूर असतो. म्युझियममध्ये प्राचीन काळातील प्रत्येक देश व प्रदेश याची विभागणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये केलेली आहे आणि त्या खोल्यांना क्रमांकही दिलेले आहेत. हा आहे म्युझियमचा मॅप, यात सर्व खोल्यांचे क्रमांक आणि प्रदेश यांची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारचे स्टेअरकेस, लिफ्ट, टॉयलेट्स, रेस्टॉरंट यांचीही माहिती यात दिलेली आहे. या म्युझियममध्ये ऐतिहासिक असे भरपूर एक्झिबिशन्स आयोजित केले जातात, ज्यांची माहिती आणि तिकीट आपण तिकीट इन्फॉर्मेशन डेस्कवरून घेऊ शकतो. सुरू करूयात आपल्या टूरला. म्युझियमचा ऑडिओ टूर ॲप पण उपलब्ध आहे, ज्यात आपल्याला वाटेल त्या खोलींची माहिती आपण रिचार्ज करून ऐकू शकतो. त्यासाठी आपल्याला संपूर्ण टूर घ्यायची गरज पडत नाही. प्रत्येक खोलीच्या बाहेर छान असे प्राचीन कलाकृती लावलेले आहेत. चला तर जाऊयात इजिप्शियन काळात. इजिप्शियन काळ हा प्रचलित आहे ऐतिहासिक पिरामिड आणि ममीजसाठी. हा आहे गॅबलियन मॅन. या सांगाड्याला अभ्यासासाठी सिटी स्कॅन मशीनमध्ये नुकतेच टाकले गेले होते.
मम्मी कशा तयार होता व त्यासाठी काय काय साहित्य वापरले जाते त्या सगळ्यांची माहिती इथं दिलेली आहे. या खोलीमध्ये मला खूप छान असे दागिन्यांचा संग्रह भेटला. Thank you.
आता आपण आलो आहोत आशिया खंडात. सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळते गणपतीची छान अशी प्रतिमा, गणपती बाप्पा मोरया. ही आहे पंडित रविशंकर यांची सितार. मदर इंडिया ही पहिली भारतीय फिल्म होती जिला ऑस्कर साठी नामांकन मिळाले होते. ही एक छोटी टीव्ही स्क्रीन आहे ज्यात मदर इंडिया इंडिपेंडन्स चे असे व्हिडिओज प्ले केले जातात. खाली दिलेल्या दोन हेडफोनने आपण ते ऐकू शकतो. महात्मा गांधींचे सुंदर असे रेखाटलेले चित्रही इथे ठेवलेले आहे. म्हैसूरचा वाघ म्हणून प्रसिद्ध असलेले टिपू सुलतान यांची तलवारही आपल्याला इथं बघायला मिळते. इतिहासाची आवड असलेल्यांना हा म्युझियम नक्की आवडेल. जमेल तेवढी माहिती व प्राचीन काळाच्या गोष्टी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तोपर्यंत धन्यवाद.